साक्री तालुक्यातील म्हसदे गावात विराजमान असलेल्या राजराजेश्वरी आई धनदाई माता मंदिरात नवरात्रीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत। सलग 2 वर्षांनंतर मंदिर उघडल्याने भाविक मोठ्या भक्तिभावाने देवीच्या दर्शनासाठी उपस्थिती दर्शवित आहेत। जवळजवळ 2 वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद होते, पण राज्यात सरकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला। त्या अनुषंगाने धनदाई मातेचे मंदिर उघडण्यात आले व मंदिराच्या संचालक मंडळाने प्रथम मंदिराला सॅनिटायझर करून स्वच्छ करण्यात आले व सर्व भक्तांना तोंडाला मास्क लावून दर्शनासाठी आत सोडण्यात आले होते। मंदिरात संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे आणि संपूर्ण उपाययोजना करण्यात आली होती। देवीचे दर्शन घेऊन भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला। मंदिराच्या परिसरातही विविध प्रकारचे स्टॉल्स लागले होते। त्या स्टॉलवर खेळणे, नारळ, ओटी आणि पेढ्याचा प्रसाद आणि काही फराळाच्या वस्तू या प्रकारचे स्टॉल्स लागले होते। वातावरणही आनंदमय झाले होते। आई धनदाई माता 96 कुळांची देवी आहे। राज्यातून नाही तर परराज्यातूनही कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी भाविक येत असतात, असे ट्रस्टचे संचालक मंडळाचे अध्यक्ष श्री सुभाष देवरे यांच्याकडून माहिती घेण्यात आली। धनदाई देवी मंडळ अध्यक्ष, साधारणतः 2 वर्षापासून कोरोना काळामध्ये भाविकांची फार आवड न झाली, तर शासनाने 7 तारखेपासून ज्यावेळी मंदिर ओपन केली त्याच्या आधी आम्ही 2-4 दिवस सर्व सफाई केली। 2 वर्षाचा पूर्ण कालावधी एकदम बिलकुल भयानक गेला। कोरोना काळामध्ये आमच्या गावाला सुद्धा फार त्रास झाला तो। त्याच्यानंतर 7 तारखेपासून आता अष्टमी आली आजची, तोपर्यंत भाविक जे आले त्यांना आम्ही पूर्णपणे सहकार्य करत आणि त्यातल्या त्यात कोरोना काळाची महामारी लक्षात घेऊन भाविकांना मास्क, सॅनिटायझर पूर्णपणे आम्ही त्यांची दक्षता घेऊन प्रवेश दिलेला आहे। सोशल डिस्टन्सिंग पाळून आम्ही कामं केलेली आहे। धनदाई देवी ही महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या 3 राज्यांमध्ये विखुरलेले जे भाविक आहेत ते देवीला येत असताना 96 कुळाची दैवत धनदाई देवी कुलस्वामिनी म्हणून ते आपण ओळखतो। आणि धनदाई मातेला कोणी म्हणतं की बोकड जातो, बोकड चालत नाही, धनदाई मातेचा पायाखाली जो काही महिषासूर ठेवलेला आहे, महिषासूरने त्या मातेकडनं वचन घेतलं की तुझं जेवणाची पुरणपोळी होऊन जाईल, पण माझी काय परिस्थिती, म्हणून धनदाई देवीने त्याला वर दिला की तुला रक्ताचा टिळा मिळेल। अशा पद्धतीने आता आपण कामकाज करतोय। सोशल डिस्टन्सिंग पाळून आम्ही पूर्णपणे आपलं भाविकांना दर्शन देतोय आणि या परिसरामध्ये 32 सीसीटीव्ही कॅमेरे लावून आम्ही पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे। धनदाई देवीला सर्वांची आपल्या भाविकांच्या तर्फे सर्वांनी ट्रस्टच्या तर्फे साकडं घालतो की या महामारीतनं धनदाई माता या सर्वांना तू सुरक्षित आणि व्यवस्थित ठेव, ही धनदाई मातेकडे प्रार्थना करू संपूर्ण।